संजय जाधव दिग्दर्शित आणि झी स्टुडिओज प्रस्तुत एरे एरे पैसा हा चित्रपट 5 जानेवारीला अर्थात नवीन वर्षात प्रदर्शित होतोय. या चित्रपटातील कलाकारांशी गप्पा मारल्यात आमच्या प्रतिनिधीने. झी स्टुडिओज प्रस्तुत एरे एरे पैसा चित्रपट 5 जानेवारीला प्रेक्षक भेटीला येतो. या चित्रपटातील कलाकार आता सिद्धार्थ आहे आपल्यासोबत. या चित्रपटात नक्की काय एवढं कॉमेडीचं एंटरटेनमेंट पॅकेज आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत. काय सांगशील सिद्धार्थ, तू एकतर विनोदी अभिनेता म्हणून ओळखला जातोस आहे, या चित्रपटात काय आहे नक्की? ओळखला तर याचा आनंद आहे, कारण महाराष्ट्र त्या विनोदावर प्रेम करतंय. पण एक छान फिल्म आहे यार, जी लोकांचं मनोरंजन करेल. आणि आता नवीन वर्षात नवीन 2017 कसं गेलं आहे तुला किती चांगलं वाईट गेलं असेल, पण 2018 मात्र तुझं खूप छान आणि मस्त जाईल. ह्याच्यासाठी हा विनोदाचा आणि हा मनोरंजनाचा घाट घातला आहे झी स्टुडिओज. आम्ही विनोद कोपकर हे निर्माते आहेत आणि संजय जाधव ज्यांची दुनियादारी पाहिला आहेस किंवा त्यांची चेकमेट पाहिला आहे, फक्त लढवण्यासारखे सिनेमे पाहिलेस, तर ते एक वेगळ्या पॅटर्नचा एक सिनेमा घेऊन येतात ज्यात आमची नवीनच सगळे आम्ही एकमेकांवर पहिल्यांदाच काम करतो. या चित्रपटातल्या भूमिकेविषयी तू काय सांगशील? सन्नी नावाचा कॅरेक्टर करतोय जो चिंचपोकीचा ऋतिक रोशन त्याला म्हटलं जात आहे आणि बबलीच्या प्रचंड प्रेमात आहे आणि पैशाची गरज आहे. बबली म्हणजे तेजस्विनी. हा म्हणजे पण आणि आम्ही सगळे आयुष्यात काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय आणि एका प्रॉब्लेममध्ये अडकलं जातो आणि मग ते 10 करोड कुठून आणायचे याच्यासाठी जी काय धावपळ आहे आमची ती या सिनेमात सांगण्यात आली. भाई बहनो, आज रात्री को 12 बजे से 500 रुपये और 1000 रुपये के करेंसी नोट केवल कागज के एक टुकड़े के समान रह जाएंगे. ही स्टोरी आहे या धमाक्याच्याही आधीच्या धमाक्याची. आज हिंदुस्तान का हर नौजवान एक्टर बनना चाहता है. कंट्रोल कंट्रोल, अपने को भी फेमस बनने का है. जास्त आवाज करायचा नाही, मला आत्ताच्या आता 10 करोड रुपये हवेत. हां बोल नरेश बोल. ते बँकेतले 10 करोड मला लग्न नाही करायचं, कारण मला दीपिका पादुकोण व्हायचं. अगं त्याच्यासाठी बाप प्रकाश पादुकोण असायला लागतो. जो पॅन्टच्या आत चड्डी घालतो ना तो कॉमन मॅन, जो पॅन्टच्या वर चड्डी घालतो तो सुपरमॅन. आता विनोदी चित्र म्हणजे हा चित्रपट प्रेक्षकांनी का पाहावा, कारण विविध चित्रपट आता आपण पाहतो की मराठी चित्रपट आता बरेच येतात, एका आठवड्यात 4 ते 5 रिलीज होतात, तर हा चित्रपट प्रेक्षकांनी का पाहावा? हा चित्रपट प्रेक्षकांनी पाहावा कारण बऱ्याच दिवसात मी मराठी प्रेक्षक म्हणून बोलते आता की मी मराठी प्रेक्षक म्हणून बऱ्याच दिवसात एक कम्प्लीट एंटरटेनमेंटचा धमाका बघितला नाही म्हणजे. आणि मी तर एक मराठी चित्रपटसृष्टीतला एक ग्रँड सिनेमा म्हणून अत्यंत ऑड स्टारकास्ट असलेला. आणि मी म्हटलं तसं की बऱ्याच दिवसात खूप एंटरटेन करणारा, खूप हसवणारा, मोठमोठ्याने हसवणारा असा चित्रपट आला नाही, तर त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांनी जरूर बघावा. अशा लोकांच्या गाड्या घेऊन का फिरत असतोस? हे यार बबली, या तुझ्या ज्या कंप्लेंट आहेत ना त्या लग्नानंतर. गुलाबजाम आहे ना तो पाकात चांगला वाटतो, ताकात नाही. उमेश काय सांगशील आपण, एरे एरे पावसा असं म्हणतो पण तुमच्या चित्रपटात तुम्ही एरे एरे पैसा असं बोललात. हो, कारण आता पाऊस कधीही पडतो ना त्याला काय फक्त त्यामुळे फक्त आता ते जून ते ऑगस्ट मध्ये राहिलेलं नाहीये पाऊस, डिसेंबर मध्ये सुद्धा पाऊस पडतो, त्यामुळे आता येरे येरे पावसा म्हणायची गरज नाही, आता खरं तर पैसाच म्हणायची गरज आहे, कारण तेच दिवस आहेत, त्याचेच दिवस आहेत, त्यामुळे आम्ही येरे येरे पैसा म्हणतो. या चित्रपटाचा मी ट्रेलर पाहिला तर याच्यात म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी घोषणा केलेली आहे ती पण तुम्ही युज केलेली आहे चित्रपटामध्ये, तर काय नक्की हे म्हणजे? ते काय नक्की आहे ते तुम्हाला चित्रपटातच पाहायला मिळेल, पण आम्ही ट्रेलरमध्ये असं म्हणतो आहोत, जर तुम्ही नीट पाहिलं तर, की तो एक धमाका झालेला आहे तो सगळ्यांना माहितीच आहे, पण त्याच्या आधी एक जो धमाका झालेला आहे तो अजून लोकांना माहिती नाही आहे, तो धमाका म्हणजे येरे येरे पैसा. भाई बहनो, आज रात्री को 12 बजे से 500 रुपये और 1000 रुपये के करेंसी नोट केवल कागज के एक टुकड़े के समान रह जाएंगे. ही स्टोरी आहे या धमाक्याच्याही
आधीच्या धमाक्याची. मृणाल, काय सांगशील, हा जो चित्रपट आहे, तुझ्या विविध भूमिका मी पाहिलेल्या आहेत, त्यात तू खूप सुंदर अशा केलेल्या आहेत. या चित्रपटात प्रेक्षकांना हा चित्रपट प्रेक्षकांनी का पाहावा? हा प्रेक्षकांनी पाहावा चित्रपट कारण सगळ्या माणसांनी त्यांच्या नवीन वर्षाची सुरुवात एक धमाल मनोरंजनाने करावी अशी आमची इच्छा आहे. हा चित्रपट यासाठी बघावा कारण या चित्रपटातली जी आमची स्टारकास्ट आहे, याच्यात उमेश जाधव, उमेश कामत आहे, तेजस्विनी पंडित आहे, सिद्धार्थ जाधव आहे, संजय नार्वेकर आहेत, मी आहे, आम्ही सगळ्यांनी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आजपर्यंत आमच्या ज्या इमेजेस आहेत त्या इमेजेसपासून जरा हटके असं काहीतरी करण्याचा प्रयत्न आहे. संजय जाधवनी फार उत्तम कथा तुमच्यासमोर प्रेझेंट केलेली आहे. अरविंद जगताप आपल्या सगळ्यांचे आवडते, जे अनेक वेगवेगळ्या फिल्म्समधनं आपल्या समोर आलेले आहेत. धमाल सिनेमा आहे, फक्त बिंडोक धमाल नाही आहे, त्यामुळे मराठी प्रेक्षकांना हवं असलेलं सगळं या चित्रपटामध्ये आहे. हा माझा फेवरेट शॉट आहे. करोड़ रुपये, 10 करोड़ लेके दादर आ जाओ. मला आता फक्त 10 करोड़ रुपये हवेत. अण्णा अण्णा, 1 घंटे के अंदर पैसा नहीं मिला ना, डॉक्टर की गोली मुंह में और अन्ना की गोली. ये है जानवी, ये 10 करोड़ क्या, 50 करोड़ भी चुटकी में दे सकती है. काय बोलते बघ. बोलवते ती आय नाय, माझी बायको आहे, लाडा ना मला ती जग्गू बोलते. माझी कशाला, तुम्ही चारों तरफ से घेर लिया है. सॉरी सॉरी, चुकून आलो बहुतेक, सॉरी. शाळा कुठली रे? सेंट जोसेफ विद्यालय. मग आताच्या आता जा आणि शाळेची सगळी फी परत मागून घे. का? साधी अक्कल नाही शिकवली त्याने तुला? सेंट जोसेफ विद्यालय. भूमिकेविषयी काय सांगशील मृणाल? भूमिकेविषयी काही सांगायची ही वेळच नाही कारण आता आठवड्यावर सिनेमा आलेला आहे, त्यामुळे हा सिनेमा तुम्ही बघावा, एन्जॉय करावा. आणि आजपर्यंत तुम्ही माझ्या खूप सिरियस भूमिका बघितल्यात किंवा वेगळ्या पद्धतीच्या सिनेमामध्ये मी तुम्हाला दिसले, पण या सिनेमात मी तुम्हाला कशी वाटते हे तुम्हीच मला सांगायचं आहे, त्यामुळे मी तुमच्या प्रतिसादाची मनापासून वाट बघते. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप शिंदेसह मी शनाया, दिनभर न्यूज, पुणे.